नमस्कार। कोरोना प्रतिबंधक लस वितरणामध्ये महाराष्ट्राबरोबर दुजा भाव का केला जातोय असा सवाल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित केला आहे। त्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारकडून लस वितरणात राज्यामध्ये कशा पद्धतीने दुजा भाव केला जातोय याची आकडेवारी सुद्धा त्यांनी मांडली आहे। महाराष्ट्राला फक्त 7.5 लाख लस देण्यात आल्या आहेत, तेच उत्तर प्रदेशला 48 लाख तर हरियाणाला 24 लाख आणि गुजरातला 30 लाख लसी देण्यात आल्याचं सुद्धा राजेश टोपे यांनी सांगितलं आहे। राजेश टोपे म्हणाले की महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे, सक्रिय रुग्णसंख्या 4.5 लाख आहे, 57,000 मृत्यू झाले आहेत, बाधित रुग्णांची संख्या 30 लाखाच्या घरात आहेत, पॉझिटिव्ह रेट सुद्धा 20-25% असताना आम्हाला फक्त 7.5 लाख लसी कशा दिल्यात असा सवाल केंद्राला राजेश टोपे यांनी विचारला आहे। तसेच गुजरातची लोकसंख्या ही 6 कोटी असताना त्यांना लसीचे 1 कोटी डोस दिले, मग महाराष्ट्राची लोकसंख्या गुजरातच्या दुप्पट म्हणजेच 12 कोटी असताना फक्त 1.4 कोटी लसीचे डोस दिले आहेत, याकडे सुद्धा राजेश टोपे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहेत। मित्रांनो, यावरती तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारकडून दुजा भाव केला जातो आहे का? यावर तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।